नमस्कार मित्रांनो, मी अंकुर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजची व्हिडिओ थोडीशी वेगळी आहे, कारण माझ्या मागे तुम्ही बघू शकता निलेश आहे आणि इकडे आतिश आहे. आणि आम्हाला तिघांना पण नाईलाजाने आज सुट्टी घ्यायला लागली आहे, कारण की तुम्हाला दिसत असेल आम्ही चालतोय ते या चॉकलेटी पाण्यामधून. म्हणजे हा सगळा पाणी पुराचं पाणी आहे, कारण की आमच्या गावामध्ये भरलं आज पूर. तो आणि इथं बघू शकता तुम्ही, आता आम्ही आहोत गावामध्ये. हा आमचा गावचा रस्ता. आणि आता सकाळी 7 वाजलेत, पण इकडे सगळं फुल पाणी भरलं आहे, कारण रात्रभर जाम पाऊस पडला. मला दाखवतो. आणि या ठिकाणी बघा, हाय आतिश, आतिश मी, आम्ही दोघं आणि निलेश, आम्ही तिघं. आणि हा आमचा, हा आमचा दादा, चाललं आहे कामाला, चालत चालत पाणी बघू शकता. रातभर फुल पाठवून दे, रातभर फुल पाऊस पडला आणि रस्ता आमचा सगळा ब्लॉक झाला आहे. इकडे सगळे आमची पब्लिक आलेली आहे बघा. आपल्याला मोहन भाऊ सुद्धा आहे, सगळे जण आधी जमलेत पाणी बघायला. आमचा रस्ता पूर्ण ब्लॉक झाला, रात्रभर जाम पाऊस पडला. आणि आता गावातून आमच्या कामाला जायचं आहे तो वांदे, त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी सुट्टी घेतली. आणि अजून पावसाचा जो जोर आहे तो अजून वाढतोय, आणि अजून भरपूर पाणी इथं भरेल. त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा आता थोडं एक सूचना दिलेली आहे की आपल्या घराची सामान वगैरे जे आहे ते सांभाळून ठेवा आणि थोडी काळजी घ्या. तर आम्ही सध्या जस्ट बघायला आलो की किती पाणी आहे. आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे हा जो आहे पूर्ण पाणी भरला, हा सगळा रस्ता आहे. आणि हा एकमेव रस्ता आहे जो आमच्या गावाला कनेक्ट करतो, पनवेल किंवा कर्जत किंवा खालापूरला वगैरे. तर सगळीकडे पाणी भरला आहे. आणि हे बघा, सगळं गावातली सगळी पोरं बिरं सगळी इकडे आलेली आहेत. हे सगळेजण इकडे पाणी बघायला आहेत. सगळीकडे पाणी वगैरे लेट आणि जाम पाणी आलं, जाम म्हणजे पूर्ण गाव आमचं जो आहे पाण्याखाली गेलेलं आहे. तर आता जस्ट आम्ही बाहेर आलो आहे पाणी बघायला किती आहे. आता गावात किती पाणी आहे ते तुम्हाला दाखवतो, थोडा जस्ट तिथं बघून घेऊया. दादाचं मला वाटतं लग्नानंतर पहिलेच पाण्याचा पूर असेल. त्यांना पण सुट्टी आहे, सुट्टी घेतलेली आहे, म्हणजे पावसामुळे सुट्टी भेटते, पावसामुळे सुट्टी भेटते बघा. तर मित्रांनो बघू शकता हा जो आहे हा एकमेव रस्ता आहे, आणि ते जस्ट पाणी बघायला चाललेत पुढे. आणि ही जे तुम्हाला दिसते ना समोर, ही आहे आपली पाताळगंगा नदी, जी खालापूर आपल्या खोपोलीमधून येते, जिथं गगनगिरी महाराजांच्या मठातून उगम होतो. तर ही जी दक्षिण वाहिनी आहे ही आज पूर्णपणे दुथडी भरून वाहते, कारण की जवळजवळ 2 दिवस झाले पूर्ण पाऊस पडतो. आणि काल रात्र इतका भयानक पाऊस पडला आहे की त्याच्यामुळे पाण्याची पातळी जुनी ओलांडलेली आहे आणि सगळं पाणी आता गावामध्ये शिरतं आहे. तर हा जस आम्ही गावाच्या बाहेर आलो आहोत, पाणी किती आलं बघायला. पण हा पूर्ण रोड अगदी त्या टोकापर्यंत पूर्ण रोड भरलेला आहे. आणि म्हणजे ह्याच्या आधीसुद्धा या गावाने पूर पाहिलेला आहे, जवळजवळ 1989 असेल, नंतर आपला जो 2006 पूर असेल, ते सगळे पूर पाहिले. आणि दरवर्षी पाणी येत असतं, पण इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी क्वचितच येतं. सो आता ही तिसरी वेळ आहे. आणि हा तर जस गावच्या बाहेरचा परिसर आहे, मी तुम्हाला आता गावातल्या आतमध्ये किती पाणी आहे ते दाखवतो. तर ही नदी पूर्णपणे दुथडी भरून वाहते, आणि सगळं पाणी जे आहे ते आता तिने तिच्या पात्रातून बाहेर सोडलं, म्हणजे आजूबाजूच्या गावांना आता पाण्याचा फटका लागलेला आहे. आणि तुम्हाला दिसत असेल हा तर फक्त हा जो आमचा जो आहे हा मेन रोड आहे, ज्याच्यावर आम्ही चालत चाललो आहे पुढे, कारण की बघू शकता तुम्ही किती पाणी भरलं आहे. ही हे जी गिरीमारी टाईम अकॅडमीचं तुम्हाला बोर्ड दिसतोय ना, हा ऑलमोस्ट माझ्या डोक्याला लागतो. पण आज पाणी इतकं आहे बघू शकता तुम्ही. आता इथं आमच्या गुडघ्याच्या खाली आहे पाणी, पण पाणी हळूहळू वाढतंय, कारण की तुम्ही बघू शकता ती आहे नदी. ती जी आहे ती झाडाच्या मागे दिसते ना, ती आहे नदी. आणि ती पूर्ण दुथडी भरून वाहते, आणि तिच्या पात्राच्या दोन्ही साईडला, उजव्या साईडला डाव्या साईडला दोन्हीकडे पाणी आहे. तर हा तर दाखवला मी तुम्हाला बाहेरचा भाग, म्हणजे पुलाच्या इकडचा वगैरे, हा मेन रोडचा भाग. पण आता तुम्हाला जातो गावात, आणि गावात घेऊन जातो आणि गावात दाखवतो गावात किती पाणी भरलं आहे सगळीकडे. आणि सगळेजण आता आपलं सामान वगैरे हलवण्याच्या तयारीमध्ये आहेत, कारण की पाणी खूप वाढतंय हळूहळू आणि घरामध्ये पाणी येत आहे. सो चला आता जाऊया डायरेक्ट गावामध्ये. पहिले इथे जाऊया आणि वरतून बघूया कसं दिसतं इथून नजर.
तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता मेन रोडवर इतकं पाणी भरलंय, पाणी वाढतंय, त्याच्यामुळे मग आता आम्ही डोंगरातून परत चाललोय गावात. आणि वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो पूर्ण गावाचं दृश्य, किती पाणी भरलंय आणि कुठे कुठे पाणी भरलंय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वरती म्हणजे टेकडीवरती, आणि इथून पूर्ण गावचं दृश्य दिसतो तुम्हाला दाखवतो. सो मी आतिश आणि निलेश आम्ही तिघ सोबत आहोत, आणि इथून खाली तुम्हाला दिसतोय जोरदार हवा चालू आहे गाईज. आणि इथून तुम्हाला दिसत असेल हा संपूर्ण गाव आमचं, तर इथून तुम्हाला दिसत असेल हाय आपलं गाव. तिकडे आहे आपलं बाबदेवाचं मंदिर आणि त्याच्या मागे सगळं आपलं गावचा परिसर, आणि ही आहे आपली पाताळगंगा नदी. तर तिथं सगळं पाणी तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला, तिकडच्या साईडला पण, डाव्या साईडला पण आणि उजव्या साईडला पण त्यांनी पाणी फेकलेलं आहे. आणि इतका मुसळधार पाऊस 2 दिवस पडतोय, आणि आता पण बघू शकता तुम्ही 8 वाजले तरी पण वातावरण बघू शकता सगळे ढग खाली आलेत, आणि अजून पाऊस जोरात पडतोय. आणि अजून जर हा पाऊस कंटिन्यू राहिला तर आणखीन पाणी गावाच्या आतमध्ये येऊ शकतो. सो हा तर मी आता वरतून दाखवलं आहे, आता आपण जेव्हा गावात जाऊ ना खाली तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल परिस्थिती समजेल की पाणी किती आहे गावामध्ये आणि काय आहे. आता जस्ट आम्ही रस्त्याने आलो होतो पण आता इथे पण पाणी भरलं आहे, कारण की इथे पाणीच नव्हतं, फक्त ह्या इथून आपण जो चालत गेलो ना तिथं पाणी होतं, गुडघ्याच्या खाली होतं. आता तर गुडघ्यापर्यंत पाणी 100% आलेलं आहे. बघू शकता तुम्ही रात्रभर मुसळधार पाऊस पडला आणि आमच्या गावामध्ये आलंय पाणी. आमचं गाव म्हणजे आपटा गाव जे आहे कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं किंवा कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याचं असं हे आपटा गाव. सुंदर असं गाव आहे आणि गावाला सगळं निसर्गाने वेढा घातलेला आहे, परंतु रात्रभर इतका पाऊस पडला आणि त्याच्यामुळे सगळा पाताळगंगा जी नदी आहे त्या नदीच्या पात्रातलं सगळं पाणी बाहेर आलं आहे, आणि आता गावातल्या घरांमध्ये सुद्धा हे पाणी येतं आहे. तर त्याची पातळी वाढती आहे आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा ह्या एरियाला दिलेला आहे. तर आणखीन 2-3 दिवस इथे मुसळधार पाऊस असणार असं सांगितलं आहे, परंतु आता जस्ट पाणी आम्ही बघून आलो. सो तुम्ही पण बघितलं गुडघ्यापर्यंत पाणी मगाशी होतं पण ते आता वाढलेलं आहे, आणि आता चाललो आहे आपण गावामध्ये, गावामध्ये किती पाणी आहे बघूया. तर मित्रांनो बघू शकता हे आपल्या बापूचे मंदिर, आणि मंदिर पण पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे बघू शकता. आणि 2 दिवस सुट्टी घ्यायला लागलेली आहे आणि तो प्रोव्हिजन पिरियड वरती आहे, त्यासाठी प्रूफ आपण तयार करूया. हे बघा इथं पाणी किती भरलेलं आहे आणि इकडच्या घरांना थोडासा त्रास होतोय. काल 25 पकडले आमचा मंग्या, मंग्या सुट्टी गेली, मागे सुट्टी गेली का सुट्टी आणि जाम बाबा सामान वाहून. मंग्याचा घरच आहे तो एकदम नदीच्या जवळ आहे, त्याच्यामुळे रात्रभर त्यांना नागो दाखव दाखव तर का रात्रभर पाणी जाम पडतंय आणि त्याच्या घराचे इथं पाणी वगैरे आलंय. सो तो सांगत होता की सांगत होता की सगळ्या घरातला सामान वगैरे त्याला वरती न्यायला लागलाय, आणि अशी मेहनत आम्हाला दरवर्षी करायला लागते. सर्वांना मदत केली, सर्वांचं सामान वरती नेलंय. मांग्या पाऊस इतका पडतोय की मांग्याने जाऊन मच्छी पण आणली बघा. दुसरं असेल तुम्हाला जाग घेतेस काय बघू शकता. इथं आता पाणी सगळं इकडं मागं आलेलं आहे, तुम्ही सगळं सामान इथं वाहून नेण्याचं काम चालू आहे. आमचं दुकान आहे चामुंड्याचं, सगळे टेम्पो तयार आहेत, त्यामध्ये आता सामान टाकतील. आमचं बाकी आहेत आणि दुःख पण आहे, दुःख पण आहे. टेन्शन नाही, बरोबर आहे. बघू शकता म्हणजे पाणी इतकं भरलंय की आता घरातलं सामान सुद्धा
टेम्पो मध्ये टाकण्याचं काम चालू आहे आणि दरवर्षी म्हणजे इतकं नाही पाणी येत म्हणजे क्वचित आता दोन वेळा झाले आणि ते तिसऱ्या वेळेला चालू आहे म्हणजे 1989 त्यानंतर जुलै मध्ये सारा वगैरे आलेला पाणी त्याच्यानंतर आता हे पाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळं गावातले असे पाणी सामान 4 वर्षांनी आणि त्याच्यानंतर बघू शकता सगळं सामान आता घरातलं टेम्पो मध्ये टाकण्याचं काम चालू आहे। तर मित्रांनो बघू शकता हा आमचा गाव आणि आता गावात मी गावाच्या आतमध्ये हे आमचं शंकराचं मंदिर आणि रात्रभर इतका पाऊस पडतोय अजूनही पाऊस मुसळधार चालू आहे। सो माझ्यासोबत आता बाळा आला आणि पार्थ आणि इकडे टिने आहे। सो आम्ही आता चाललो आहे डायरेक्ट बाजारामध्ये तिथे मेन पाणी म्हणजे नदीचं डायरेक्टली पाणी आतमध्ये आलेलं आहे आणि सगळ्या घरामध्ये पाणी शिरलं आहे। सो आता आपण जाऊया तिकडे आणि बघूया। आणि हा बाळाच आहे, बाळासाहेब पण चायनीजचं दुकान तिथे समोरच होतं। सो त्याला कसं दरवर्षीचा अंदाज आहे ना त्याच्यामुळे त्यांनी बरोबर सकाळी उठून सगळं सामान आलेलं आहे। तर बाळा आता काय मग तुमचे ते परिस्थिती काय? खूप प्रमाणाच्या बाहेर पाऊस लागल्यामुळे रात्रभर झोप पण नाहीये। रात्रभर आम्ही जाग्या होतो जेणेकरून आपल्या गावाचं काहीतरी म्हणजे आज अनर्थ घडणार अशी परिस्थिती निर्माण झालेली। पाऊस मुसळधार पावसामुळे सगळ्यांचं जनजीवनच विस्कळीत झालं। आता बरोबर त्यांनीचं दुकान आहे, त्यासाठी मी सकाळी 4 वाजता उठून गेलो तर पूर्ण पाणी एवढ्या फोर्सनी वाढत होता का म्हणजे हेच नाही। जसं 1989 जो महापुराचा हे झाला प्रमाण होता पाणी वाढण्याचा, त्या प्रमाणात पाणी वाढत उसाट एकदम पाणी वाढायला लागला। जे लोकांची तारांबळ उडून ठेवली या पाण्यामुळे आता निसर्गाचा खूपच बोलत होतो। काय बोलतो असं इतका मुसळ पाऊस पडला आहे म्हणजे आधी पण पाऊस पडतो पण इतकं पाणी येत नाही, पण यावर्षी पाणी जरा जास्तच आहे आणि घरातलं सामान वगैरे सुद्धा लोकांना हरवावं लागते। सगळं जनजीवन आमचं विस्कळीत झालेलं आहे 2 दिवसाच्या पावसाने आणि अजून तर 21 तारखेपर्यंत पाऊस सांगितला आहे। पुढे काय परिस्थिती असेल सांगू शकत नाही। तर बाळादल कसा दरवर्षीचा अंदाज आहे त्याच्यामुळे तो सकाळी उठला वगैरे आणि लवकर उठून सामान वगैरे सगळं त्यांनी हलवलं आहे आणि हीच परिस्थिती आता सगळीकडे गावामध्ये आहे। सो आता आपण जाऊया डायरेक्टली बाजारामध्ये आणि तुम्हाला दाखवतो तिथलं भयानक दृश्य काय आहे आणि किती पाणी आहे। तर हा आहे आमच्या गावातला ओढा जो आहे तो कर्नाळ्याच्या डोंगरातून सगळं पाणी खाली येतो आणि बाळा तर सांगतोय की सकाळी 4 वाजता 4:30 टायमात हा पूर्ण भरून दुतडे भरून वरती येत होता पाणी आणि फोर्स बघा तुम्ही पाण्याला किती आहे। सगळं कर्नाळ्याचं पाणी आहे म्हणजे ह्या एरियामध्ये किती पाणी पडत असेल तुमच्या लक्षात येत असेल। तर आता आपण चालू आहे गावच्या बाजारामध्ये तिथे खूप पाणी आहे आणि अगदी घरामध्ये वगैरे पाणी गेलेलं आहे। सो आता बाळा जा आणि टेन्यासुद्धा माझ्यासोबत आहे। सो आम्ही तिघं जण चाललो आता तिकडे, तिकडे काय परिस्थिती बघूया। तर मित्रांनो गावातले सगळे रस्ते बंद आलेत आणि आता आम्ही चाललोय त्या आतल्या मार्गाने। बघू शकता पाण्याचा फोर्स किती आहे, सगळं कर्नाळ्यातलं पाणी आहे। हे बघा सगळं गावातल्या रोड मध्ये सगळं पाणी आलं, सगळीकडे पाणी आलंय। तर आता आम्ही चाललोय बाजारामध्ये आणि हा रोड जो आहे हा सरळ जातो स्टँड वरती म्हणजे बस स्टँड आहे इथला आपल्याचा, त्या तिथे जातो। पण रोडवर इतकं पाणी आहे आणि खाली तर पूर्ण डायरेक्ट घोळ्याचं पाणी भरलं असणार। सो आम्हाला आता आम्ही आता इथून वरतून असा डायरेक्टली वरच्या भागात निघणार स्टँडच्याही वरती आणि मग तिथून मग जाऊया आपण बाजारामध्ये। सो एक वेगळंच ॲडव्हेंचर असणार हे बघा, सगळं कर्नाळ्याचं पाणी वरतून खाली येतं, नॅचरल वॉटरफॉल्स आहे तिकडे सगळे। तर मित्रांनो इथं दिसत असेल तुम्हाला आहे आमचा बस स्टॉप आणि बस स्टॉपवर पूर्ण पाणी भरलं आहे, सगळे लोक तिथे आहेत। तर आपण चाललो आता इथून वरच्या मार्गाने आणि डायरेक्ट आपण जाणार आता बाजारामध्ये म्हणजे जिकडे आपली वाणीवाडी आहे तिकडे सगळी घरं तुम्हाला दाखवतो, सगळी घरं पाण्याखाली गेलेत। तर हा आहे आमचा मेन रोड आणि पूर्णपणे लॉक झाला आहे तो, लाल परी पण आपली इथे थांबली वरती येऊन जी बस स्टॉप मध्ये असते, पण पाणी इतकं वाढलं की लाल परीला पण वरती यायला लागलं। तर आता आपण आलो आहोत बाजारपेठेत म्हणजेच आपल्या वाणीवाडीमध्ये आणि बघा इथं पण पब्लिक दोन्ही बाजारपेठ आपली आणि इथं पण पब्लिक आहे बघू शकता। सगळ्यांचे वांदे आले, सगळ्यांचं सामान वगैरे बाहेर काढलंय आणि पाणी वाढतंय अजून। हे आमच्या काकी
तिकडे आहे इकडे आपला दीप पण आलाय आणि पाणी बघा किती भरलंय काय आमच्या वहिनी वहिनी काय दूर बघू शकता हा आहे आपला रस्ता थोडा खाली आहे पण पाणी बघू शकता तुम्ही किती वरती आलंय आता यांच्या इथे पण पाणी आलंय बघू आपण इथून जाऊ का तर आता आपण चाललोय आपले दांडे रका आहेत त्यांच्या घराची इथे पण पाणी आलंय मागे मला दाखवतो हा आहे आपल्या दांडे रकांचा मागचा घरचा घरचा मागचा मागे आणि इथे पाणी बघा हे सगळं आपल्या नदीचं पाणी आहे म्हणजे नदीची लेवल किती वरती आली तुम्हाला अंदाज येत असेल आणि आपलं काकांचं घर आहे सगळं पाण्याखाली गेलं आहे बघा भरपूर पाऊस पडतोय दोन दिवस झाले आणि काल रात्री तर इतका जोरात पाऊस पडला की हे सगळं पाणी आता वरती आलंय आणि आता अजून जर पाऊस पडला तर आपल्या मेन रोडवर पण यायला टाईम लागणार नाही तर बघा तिकडं खाली जे ना आपली पाताळगंगा नदी आहे आणि तिची लेवल एकदम खालती आहे म्हणजे खूप खालती आहे आणि तिथून सुद्धा ती इतक्या वरती पाणी भरलंय तुम्ही बघू शकता दिसत असेल तर हे तुम्हाला दिसतंय ना हे आपलं विठ्ठलचं मंदिर आणि मंदिराची पायरी फक्त आता राहिलेली आहे एवढं पाणी भयानक आलेलं आहे आणि आपला रात्रभर इतका पाऊस पडतोय बघू शकता तिकडे आपली पाताळगंगा नदी आणि सगळं पाणी आतमध्ये येतंय आणि पाणी अजून वाढतंय हे बघा आजची सोय झाली का आवाज नको करू तर पाणी इतकं वाढतंय घरातलं सामान आम्हाला हलवं लागते आणि आता आम्ही पिंट्याच्या घरी तर एखादा फ्रीज आपल्याला आता माहित आहे आणि इकडे पिंट्याच्या घरचा मागचा भाग आणि इथपर्यंत पाणी आले अजून जर पाऊस राहिला तर या गेट मधून पाणी पूर्ण आतमध्ये येईल त्याच्यामुळे आता घराच्या सामानाची हलवा हलवा चालू आहे फ्रीज आता वरती गेलाय मस्तपैकी ही आहे आपली बाजारपेठ आणि इकडून हा जो रोड जातो ना हा जातो आपल्या जुन्या आपटा कोळीवाडामध्ये जिथे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आपली मागे गणेश चतुर्थीची जत्रा वगैरे जिथे होते सो आता हा सगळा भाग पाण्याखाली गेला आणि तुम्हाला अजून बस स्टँड दाखवला नाही मी तर बस स्टँडवर तर इतकं पाणी आहे की जवळजवळ सगळे तिथले दुकानं वगैरे त्यांचं सामान पण पाण्याखाली गेलं आहे म्हणजे नुकसान पण झालेलं आहे आणि लाईट तर आता आमची गेलेलीच आहे आता जेवढी पण चार्जिंग आहे तेवढ्यावरती जेवढी व्हिडिओ काढता येईल तेवढी मी काढेन आणि आपल्या यूट्यूबवरतून तुम्हाला दाखवीन सो आपली व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा याला वाचवा लागा आपल्याला काय रे एनडीआरएफची टीम चप्पल फेक तर आता मी आहे बस स्टँडची इथे आणि हे आमची गवळ आली इथं बघू शकतो तुम्ही पाणी किती भरलंय
चालला टीना पुढं, तिथून आहे वाट ऍक्च्युली. नको जास्त मेहनत करायला लागला असं वाटतं मला. मित्रांनो, हा आहे आमचा आपटे गावचा मेन बस स्टॉप आणि बघू शकता इकडून सगळं ओलाचं पाणी येत आहे आणि इकडे आहे आमची नदी. सो चारी बाजूने पाणी गाव शिरलेलं आहे आणि समोर आमची शिवसेना शाखा तुम्हाला दिसत असेल. तर इथं आहे मेन बस स्टॉप आणि सगळीकडे पूर्ण पाणी भरलं आहे. तुझ्या गावातून पाणी चाललं आहे, सगळी पब्लिक पाणी बघायला आलेली दिसत असेल तुम्हालाच. तर आता वाजले 10 आणि पाऊस का थांबवायचं नाव घेत नाही. पूर्ण रात्रभर पाणी पडलं आहे आणि इकडून किती जोरात पाणी येतं बघू शकता. सगळे रोड पण ब्लॉक झालेत. तो असं सगळं आमचं कनेक्शन सगळ्या गावाशी बंद झालेलं आहे आणि लाईट पण आता गेलेली आहे. तर मित्रांनो, आता मी आहे आमच्या तळ्याच्या इथे आणि बघू शकता तिकडे आमचं शंकराचं मंदिर. हे आमचं शंकराचं मंदिर आणि त्या बाजूला असणार गणपती बाप्पाचं मंदिर आणि तळं बघू शकता तळं पण फुल भरलेलं आहे. तो सगळ्याच बाजूनी पूर्णपणे गावामध्ये पाणी शिरलं आहे आणि सगळं ब्लॉक झालंय, पूर्ण कनेक्शन तुटलं आहे. तर मित्रांनो कर्नाळ्याच्या पायथ्याशी असणारा आमचा हा छोटासा आपटा गाव आणि आज तुम्ही बघितला किती मोठा पूर आपट्याला आलेला आहे. सगळी पाताळगंगा नदी जी आहे ती पुराने भरलेली आहे, दुथडी भरून वाहते आणि तिथं पाणी जे आहे ते दोन्ही बाजूला म्हणजे नदीच्या दोन्ही बाजूला येत आहे. म्हणजे आपटे गावात पण आणि पलीकडे असणाऱ्या सारसई वगैरे गावात सुद्धा या पुराचा फटका बसलेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की सगळे रोड कसे ब्लॉक झालेत. म्हणजे एक तर कर्नाळ्यातून येणारं सगळं ओढ्याचं पाणी आहे ते पण पूर्ण गावात आलेलं आहे आणि दुसरी बाजूने म्हणजे नदीचं पाणीसुद्धा पूर्णपणे गावात आलेलं आहे. तर आपला आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अंकुर बोवळे व्लॉग्स. तर मी अंकुर घेतोय तुमची रजा. आता भेटूया आपण आणखीन एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.